हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल लाइफ ऑफ स्ट्रेन स्टूडियो। मैं सरिता आपके लिए आज स्पेशल ब्लॉग लेके आई हूँ, वो है गुड़ी पाड़वा। एक्चुअली आज मी मराठीत ब्लॉग करणार आहे, कारण की गुड़ी पाड़वा म्हणते की मराठी न्यू इयर आहे ना, त्यामुळे मी ठरवले की आजचा ब्लॉग स्पेशल मराठी शूट करते। तर तुम्हाला सर्वांना गुड़ी पाड़वाच्या खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली माझी सगळी तयारी आता झाली आहे, आता गुढी उभारायची वेळ झाली आहे, तर आपण चला तयारी करूया। सर्वात आधी आम्ही वेळूला क्लीन करून घेतले। त्यानंतर वेळूला सर्वात आधी कुंकवाचे 5 बोटं लावत असतात, त्याप्रमाणे मी लावून घेतले। त्यानंतर मी साडी आणि ब्लाउज पीसच्या प्लेट्स करून वेळूवर बांधून घेतले। आपल्या पद्धतीने प्लेट्स व्यवस्थित करून साडीला व्यवस्थित घडी मारावे। त्यानंतर त्यावर कडुलिंबाचा पाला, नंतर आंब्याची पाने आणि साखरेची गाठी व्यवस्थित बांधून घेतली। त्यानंतर फुलांचा हारही बांधून घेतला। सगळे व्यवस्थित बांधून झाल्यानंतर त्यावर तांब्या लावून घेतला। ऍक्च्युअली त्या तांब्यामध्ये आपली नवीन वर्षाची सुरुवात, म्हणजे वर्षभर सुख समृद्धी आरोग्य हे छान राहावे म्हणून असंच त्या तांब्यामध्ये बोलावे। ऍक्च्युअली ही परंपरा सगळीकडे नाही आहे, ते आपल्या श्रद्धेनुसार पूजा करतात, आपल्या सोयीनुसार गुढी उभारावी बाल्कनीमध्ये किंवा छतावर किंवा घराच्या समोर दरवाजा खिडकीला पण आपण गुढी उभारू शकतो। त्यानंतर मी तांब्यावर स्वस्तिक काढून घेतले आणि नंतर गुढी व्यवस्थित बांधून घेतली। ऍक्च्युली ही पूजा सकाळी पहाटे सूर्योदयच्या वेळी असते आणि सकाळी सकाळी आम्ही ही गुढी उभारताना समोरच्या बाल्कनीमध्येही वेगवेगळ्या गुढ्या दिसत होत्या, ते बघून मन खूप प्रसन्न झाले होते। त्यानंतर पाटावर छानसा कपडा टाकून त्यावर गुढीला फुले, नारळ, नैवेद्य, हळदी कुंकू वाहून पूजा केली। ॲक्च्युली माझ्याकडे खाली ग्रास असल्यामुळे रांगोळी मी बाहेर अंगणातच काढली होती आणि इथे आर्टिफिशियल रांगोळी ठेवली होती।
अशा प्रकारे आम्ही सकाळची गुढी पूजा केली। तुम्हाला आमची गुढी आणि आमची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार घरातल्या पुरुषांना सणाच्या दिवशी औक्षण करतात, त्याचप्रमाणे मीही माझ्या मुलाला आणि पतिदेवांना औक्षण करून घेतले। औक्षण करताना फोटोशूटही चालू होते। सण म्हटला की लहान मुलांना फार आनंद असतो, कारण की त्या दिवशी गोडधोड, परत घरामध्ये एक वेगळेच वातावरण असते, पूजा असते, काहीतरी नवीन नवीन गोष्टी त्यांच्यासमोर होत असतात, कारण की आपण त्यांना प्रत्येक सणाची माहिती त्या दिवशी देत असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी प्रत्येक नवीन नवीन गोष्टी घडत असतात। त्याचप्रमाणे मीही माझ्या मुलाला जेवढं जुन्या गोष्टींबद्दल ज्ञान देता येईल त्याचा प्रयत्न पूर्ण करत असते। त्याचप्रमाणे नंतर त्याने त्याच्या छोट्या गुढीलाही स्वतः पूजा करायचे ठरवले आणि त्यांनी छान पद्धतीने पूजाही केली। ॲक्च्युली आपणही त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहित केले पाहिजे, कारण की ह्याच गोष्टी छोट्या छोट्या असतात की त्यांना आपण यामध्ये इन्वॉल्व करून घेतले पाहिजे, त्या गोबद्दल माहिती पुरेपूर सांगितली पाहिजे, कारण की हीच आपली परंपरा असते की ती पुढे चालून टिकवण्याचा एक माध्यम आहे। त्याने खूप छान पद्धतीने पूजा केली, कारण की त्यामध्ये मी त्याला काहीच सांगितले नव्हते, त्यांनी जिथे मी बाहेर गुढीची पूजा केली त्याच पद्धतीने त्यांनीही इथे पूजा केली, हळदी कुंकू वाहिले, त्यानंतर औक्षण केले, तर फार छान वाटलं ते बघून। तुम्हीही असाच प्रयत्न करा तुमच्या मुलांना सांगण्याचा। पूजा वगैरे झाल्यानंतर मी आले किचन रूममध्ये, कारण की सण म्हटला की स्वयंपाक, गोडधोड, छान छान पदार्थ बनवायचे असतात, त्याचप्रमाणे मीही स्वयंपाकाची तयारीला लागले। गुढीपाडवा स्पेशल म्हणून मी श्रीखंड पुरीचा बेत केला। ॲक्च्युली मी श्रीखंडाचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की विजिट करा आणि माझी श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। सर्वात आधी मी बटाट्याची भाजी बनवून घेतली, कारण की पुरीसोबत बटाट्याची भाजी छान वाटते त्यासाठी, आणि नंतर मी पुरीसाठी कणिक तिमून घेतली, त्यानंतर भजे बनवले, त्यासाठी तेल गरम करायला ठेवले, त्यानंतर मग पापड, कुडई तेही तेलामध्ये तळून घेतले।
भजेही काढून घेतल्यानंतर मी पुऱ्या करून घेतल्या। आधी दोन पुऱ्या बनवल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला। नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। तुम्ही पण सगळेजण जेवायला या। त्यानंतर सूर्यास्ताच्या आधी अगुडी उतरवली। अशा प्रकारे आमचा दिवस संपन्न झाला। तर तुम्हाला आमचा गुढीपाडवाचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका। आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि बेल आयकॉनवर टिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चल तर नेक्स्ट व्हिडिओत भेटूया।